गोंदिया शहरातील मार्केट परिसरात आग लागली आहे। मार्केटमधील आगीत लाखोंचं नुकसान झालं असल्याचं कळतंय। तर अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू करण्यात आलेले आहेत। गोंदिया जिल्ह्यात ही भीषण आग लागलेली आहे। भीषण आगीमुळे मोठं नुकसान झालंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे, आपल्यासोबत जोडले गेलेत। तुषार, नेमकी ही आग कशामुळे लागली आहे, काय अधिक माहिती? साधारण 4 वाजताची ही घटना आहे। गोंदिया शहराच्या मध्य भागी हे मार्केट आहे। या मार्केटमध्ये एक A to Z नावाने तिथे एक सेल लागलेला होता, त्या सेलमध्ये ही आग लागल्याची माहिती मिळालेली आहे। एकूणच जर का बघायचं झालं तर ही आग शॉक सर्टिंगमुळे लागली असावी असा एक प्राथमिक अंदाज अग्निशमन विभागाकडनं व्यक्त केला जात आहे। पण आग विझवायला अनेक अडचणी आहेत। याचं प्रमुख कारण मध्ये एक तर गोंदिया नगर परिषदची जी ही आहे अग्निशमन विभागाची गाडी, ती एकच गाडी सध्या उपलब्ध आहे, कारण की आजूबाजूच्या त्या नगर परिषदच्या गाड्या आहे तिथे ड्रायव्हर उपलब्ध नसल्याची माहिती मिळालेली आहे। कारण की आज धुळीवंदन आहे, त्यामुळे जे काही अग्निशमन विभागाचे कर्मचारी आहेत त्यांनी काही सुट्ट्या घेतलेल्या आहेत, त्यामुळे अनेक अडचणींचा सामना तिथे आग विझवण्यासाठी करावा लागत आहे। पण सध्याच्या परिस्थितीमध्ये अजूनही आग पूर्णपणे नियंत्रणामध्ये आलेली नाही आणि त्या मार्केटच्या जिथे ही आग लागली A to Z जे सेल लागलेला होता त्या सेलच्या बाजूला एक हॉटेल्स आहे आणि काही नागरी वस्ती आहे, तर त्यामध्ये देखील आग लागलेली आहे। तर तिथे देखील आणखी आगीचं जे विस्तार आहे तो वाढताना दिसत आहे। आटोकाट प्रयत्न सुरू आहे पण अजूनही आग पूर्णपणे नियंत्रणामध्ये आलेली नाही। आणि दुसरी महत्वाची गोष्ट की थोडं गरम वातावरण आहे, कारण की 4 वाजताची वेळ होती, तापमान देखील जास्त होतं आणि थोडा हवेचा वेग होता, त्यामुळे आणखी आग झपाट्याने वाढत आहे। यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही, मात्र लाखोचं नुकसान झालेलं आहे। निश्चितच तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।